नमस्कार मित्र मैत्रिणींनो. दोन मित्र, सहदेव पांडुरंग. एकदा सहदेवानं या पांडुरंगाला कपाळाला हात लावून बसलेला पाहिला. कुठे पाहिला म्हणता? अहो, विमानतळावर. चक्क विमानतळावर हा पांडुरंग डोक्याला हात लावून बसलेला. ह्याला कळे ना नेमकी काय याची अडचण येते. म्हणून सहदेव पांडुरंगाच्या जवळ गेला आणि त्याला विचारलं. नाही म्हटलं, काय अडचण आहे तुमची? काय झालंय तुला? चिंताक्रांत मुद्रा करत सहदेवकडे बघत पांडुरंगाने सांगितलं. म्हणाले, आजही विमान अर्धा तास उशिरा आहे. अर्धा तास उशिरा आहे? हो ना, म्हणाले, अर्धा तास उशीर आहे विमानाला यायला. मुंबईहून अहमदाबादला जातो सारखा. पण नेहमी असंच घडतं. तसं सहदेवानं त्याला सांगितलं, अरे विचार कर, तुझे वडील ज्या वेळेला प्रवास करत होते तो काळ, आजोबा प्रवास करत होते तो काळ. म्हणजे अहो, म्हणाले, आजोबा प्रवास करत होते ते पायी जात होते. त्या काळी त्यांना जाण्यासाठी 8 दिवस लागत होते. वडील जायला लागले, बैलगाडी आली तोपर्यंत त्यांना जायला 4 दिवस लागत होते. कालांतरानं रेल्वे सुरू झाल्या, त्यानंतर हा काळ अजून कमी झाला. 1.5 दिवस 2 दिवसात जायला लागले. आता तर म्हणाले, विमानानं तू एखाद्या तासात जाऊन पोहोचणार आहेस, कशाला रे चिंता करतोस? अरे म्हणाले, एका तासाचा तर प्रवास आहे, अर्ध्या तासानं कुठं इकडं तिकडं. कसं आहे मंडळी, सुख कशात शोधावं ते ज्याचं त्याला कळलं पाहिजे. 8 दिवसाचा प्रवास एका तासावर आलाय याचा आनंद मानणारा सहदेव, आणि अर्धा तास गेला म्हणून, अर्धा तास उशीर झाला म्हणून चिडचिड करणारा पांडुरंग कुठे? आपण ठरवायचंय सहदेवाची वृत्ती घ्यायची की पांडुरंगाची. कारण शेवटी सुख, आनंद आणि समाधान आपल्या वृत्तीवर, आपल्या घेण्यावर अवलंबून असतं. धन्यवाद.